लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 2 दिवसांमध्ये राजधानी नवी दिल्लीमध्ये मतदान होणार. आज मतदानाचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारामध्ये आलेले आहेत. मनोज तिवारींच्या प्रचारासाठी तुम्ही राजधानी नवी दिल्लीमध्ये आज दुसरा दिवस प्रचारात. मनोज तिवारी हे या भागात अतिशय प्रसिद्ध आहे. लोकांचं फार प्रेम त्यांच्यावर आहे आणि दिल्लीमध्ये मोदीजींची लहर आहे. आपण पाहू शकतो कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय. त्यामुळे निश्चितपणे दिल्लीतल्या 7ही जागा बीजेपी जिंकेल आणि मनोज तिवारी रेकॉर्ड मतांनी जिंकतो. कालपासून दुसरा दिवस आहे प्रचाराचा. आपला माहोल काय सांगतोय तुम्हाला? दिल्लीचा माहोल बीजेपीमय आणि मोदीमय आहे. मोदीजी जिंकणार. देवेंद्रजी, एक आरोप केला जातो विरोधी पक्षांकडनं की भारतीय जनता पार्टीने सगळ्या खासदार बदलले पण मनोज तिवारींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे. समोर कन्हैया कुमार आहेत, कसं बघता याकडे? असं आहे, देशभक्त मनोज तिवारी यांची लढाई भारत तेरे तुकडे होंगे हजार म्हणणाऱ्यांची आहे. त्यामुळे जनता देशभक्ताच्या मागेच उभी राहील. मनोज तिवारी देशभक्त आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा टप्प्यांचा प्रचार झालेला आहे. दिल्लीमध्ये 7 जागा आहेत. कसं बघताय या 7 जागांकडे? किती निवडून येतील? 7ही जागा बीजेपी. एक शेवटचा प्रश्न, डोंबिवलीमध्ये एक स्फोट झाल्याची माहिती मिळते, खूप मोठे लोक अडकल्याची माहिती मिळते तिथं. सगळी माहिती घेऊन तुम्हाला कळवण्यात येईल. हे देवेंद्र फडणवीस होते आणि यांनी सांगितलेलं आहे की डोंबिवली स्फोटाची माहिती घेऊन या सगळ्या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया देतील. कॅमेरामन राजीव गौतमचा, मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.